नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत मस्त अशी झनझणीत जन मिसळ मिसळ थाळी करणार आहोत तर कशी वाटली सांगायला विसरू नका लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका आणि बेलायकन दाबा तर आता आपण बघूयात मिसळ कशी करायची तर इथे मी मिसळ आणि ही इन्स्टंट मिसळ या इन्स्टंट मिसळ करण्यासाठी काय काय लागतं ते सांगते इथे मी तीन ते चार डकली तेल टाकून घेतले थोडंसं तेल जास्त टाकले कारण तरी येण्यासाठी आणि मसाला न वाटता आपण इथे मिसळ केलेली आहे तिथे मोहरी टाकून घेतली जिरं टाकून घेतलं आणि बारीक चॉप करून कांदा घ्यायचा किंवा तुम्ही थोडासा मिक्सरला क्रश करून घेतला तरी चालेल मी चॉपरनी कट केल्यामुळे एकदम बारीक चिरलेलं आहे बारीक चिरायचा प्रयत्न करायचा जेवढा शक्य असेल तेवढा चांगला मोठा कांदा मी तुमच्याकडे छोटे असेल तर दोन कांदे घ्या आणि मोठा असेल तर एक कांदा घ्या बारीक चॉप करून घ्यायचा मस्त असा मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत आणि मग एक सिक्रेट पदार्थ याच्यात वापरला आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक नक्की करा तर आता आपण इथे कांदा छान परतून घेतो आहे कांद्याचा कलर बदलत चाललेला आहे आणि कांदा परतल्यानंतर आपण याच्यात टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटो पण सेम प्रोसेसने बारीक कट करायचा एकदम किंवा मिक्सरला थोडासा क्रश करून घ्यायचा जास्त पण पेस्ट नाही करायच्यात तर इथे आपण हळद टाक आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊयात लसूणचे पेस्ट आ, कांदा टाकल्यावर टाकायचं नाही तर करपते आलं लसूणची टाकून परत परतून घेऊयात आणि आता आपल्याला कांदा चांगला परतलेला आहे बघू शकता चांगला परतून घ्यायचा बारीक आणि त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकणार आहोत तर टोमॅटो टाकायचा आणि मस्त तो पण परतून घ्यायचा पटकन अशी झटकीपट मिसळ बनवायची असेल तर नक्की ट्राय करा टेस्ट सेम लागते आणि मस्त अशी एक पटकन झटकीपट रेसिपी तयार होते तर इथे टोमॅटो पण टाकला टोमॅटो पण परतण्यासाठी आपण इथे मीठ टाकून घेऊयात जमीनुसार आणि टोमॅटो पण छान परतून घेऊयात हे सगळं तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आणि मधी मधी आपण मसाले वगैरे ॲड करणार आहोत तर मसाला वाटायची झंझट नाही आणि पटकन मिसळ होते आणि कुकरमध्ये केल्यामुळं अजून पटकन होते दोन शिट्ट्यामध्ये आपली मिसळ तयार होते कुकरमध्ये ह्यासाठीच करायची जेणेकरून पटकन होऊ शकते तर हळद टाकली मी एक चमचा मिरची पावडर टाकली मी एक चमचा आणि सुहाणाचा मिसळ मसाला वापरला इथे आपण दोन ते तीन चमचा पण इथं सुहाणाचा मसाला टाकून घेतलेला आहे मिसळ मसाला सगळं मिक्स करून घ्यायचं आणि कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली त्यामुळं कलर छान असा लाल आला आहे तर तुम्ही तुमच्याकडं अवेलेबल असेल ती टाकू शकता आणि आता आपण परतून घ्यायचं आणि परत थोडंसं मी मिरची पावडर ॲड केली आहे थोडासा कलर येण्यासाठी आणि हे परतत राहायचं चांगलं तेल सुटेपर्यंत परतच राहायचं आणि ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला दोन चमचे डाळीचं पीठ ह्याने आपल्या मिसळला छान असा घट्टपणा येणार मसाला न वाटता पण आपली मिसळ खूप छान होणार आणि अशी पटकन कुठेतरी म्हणजे पटकन रेसिपी करायची असं नाईन वेळेला तर ही ही ट्रीक नक्की वापरा सेम टेस्ट लागते आणि तुम्ही केल्यानंतर मला सांगा की कशी झाली होती कमेंट बॉक्समध्ये तर आता हा मसाला परतून झाला एक वाटीभर आपण मटकी टाकली इथे नुसती मटकी असेल तरी चालेल मी इथे मिक्स टाकली त्यात वाटाणे आणि हरभरे पण तर इथे आपण सगळं परतून घ्यायचं चांगलं आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतायचा इथे दिसताना तुम्हाला पटकन होतं पण जवळजवळ पाच ते सात मिनटं आपल्याला मसाला परतायलाच लागला आहे त्यामुळं घाई करायची नाही मसाला छान तेल सुटेपर्यंत परतायचा म्हणजे आपल्याला तरी छान येते तर आपण इथे पाणी भरपूर टाकून घ्यायचं जवळजवळ चार ते पाच वाट्या मी पाणी टाकून घेतले आणि आपला कट तयार करायचा आहे तर कट तयार करायला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या पाणी टाकलेले आणि कोथिंबीर आपण नंतर ॲड करणार आहोत तर झाकण लावायचं आणि दोन शिट्ट्या काढायच्या दोन शिट्ट्यांमध्ये पटकन आपली मिसळ तयार होते झाकण लावून घेऊयात आणि शिट्ट्या काढूयात दोन शिट्ट्या काढल्यानंतर गार करून कुकर खोलायचा इथे आपल्या दोन शिट्ट्याहून गार कुकर झालेला आहे मी खोललेला आहे बघू शकता तरी किती छान आली आहे आणि मस्त आपली अशी मिसळ तयार झालेली आहे तर मिसळ आता आपण सर्व करूयात आपण मिसळ थाळीच तयार केली आहे त्यासाठी मी काय काय लावलं आहे कसं लावलं आहे ते दाखवते तर हे आपला मस्त असा कट तयार झालेला आहे बघू शकता आणि अजून तुम्हाला स्पायसी आणि ते तरीदार हवी असेल तर तुम्ही थोडंसं तेल आणि थोडासा मसाला ॲड करू शकता तर इथे मला जशी लहान मुलांना वगैरे चालेल अशी केली मी तर इथे मी मठ्ठा घेतला आहे तरी घेतली एका पेल्यामध्ये आणि मटकी टाकून घेतली एका बाउलमध्ये त्याच्यावर फरसाण टाकून घेतली आहे फरसाणनंतर आपण त्याच्यावरती थोडासा अजून कट होतणार आहोत म्हणजे आपली मिसळ रेडी होईल आणि कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर वापरून आपण तिला सर्व करणार आहोत तर इथे मी पूर्ण मिसळची थाळी तयार केली आहे कशी वाटली तर सांगायला विसरू नका आणि इथे आपण आता कांदा टोमॅटो टाकून घेणार आहोत जिलेबी टाकणार आहोत मस्त अशी आणि का काकडी लिंबू सगळं वापरून आपण मस्त अशी मिसळचा आस्वाद घेणार आहोत तर तुम्ही नक्की या आणि कधी घेणार ते सांगा तर कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे तर इथे आपण काकडी लावून घेऊयात जिलेबी लावून घेऊयात आणि पाव टाकूयात तर पावाच्याऐवजी तुम्ही ब्रेडसुद्धा घेऊ शकता है। है तर मस्त असा कट दिसतोय तरी मस्त आलेली आहे जसं गार होईल तसं कट तरी अजून येते लिंबू ठेवूयात काकडी आणि मिसळबरोबर गोड काहीतरी पाहिजे म्हणून आपण इथे जिलेबी ठेवली आहे मठ्ठा आहे मस्त तर तुम्ही कधी हवा आस्वाद घेणार ते सांगा नक्की कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इन्स्टंट माझी मिसळची रेसिपी कशी वाटली झटकी पट होणारी आयत्या टायमाला जर मिसळ करायची म्हटलं तर अशी मिसळ करा नक्कीच सगळ्यांना आवडेल आणि सगळे तुमचे कौतुक करतील तर व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा चला तर भेटू अशा रोज रोज रेसिपी घेऊन बाय बाय धन्यवाद